आपण थेट तुळजापूरमध्ये जाऊयात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे आरती करून तुळजाभवानी मातेच्या मंदिरावरती गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वजही फडकवण्यात आला. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा यांच्यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीमध्ये गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या चैत्र शुद्ध पदी 9 वर्षाचे आज तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम असतात. ते धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते पहाटे चरणतीतापासून ते रात्री पक्षाळपर्यंत हे धार्मिक कार्यक्रम असतात. आज प्रथम पूजा म्हणजे देवीची चरणतीत पूजा झालेली आहे. चरणतीत झाल्यानंतर आज देवीजीच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरावरचा शिखर जो आहे शिखरावरती गुढी उभारलेली आहे आणि गुढी उभारल्यानंतरच सर्व गावातील गुढ्या उभ्या केल्या जातात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.